राजापूर तालुक्यातील राजवाडी तिवरे येथे माननीय जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी आयोजित केलेल्या स्थानिक ग्रामस्थांचा तसेच मच्छीमार बांधवांचा प्रखर विरोध असलेल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आयला पोर्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या पर्यावरण विषयक प्रकल्पाच्या जनसुनावणीला जोरदार घोषणाबाजी करून स्थानिकांनी विरोध दर्शविला. आयलॉकपूरची जनसुनावणी गदारोळात पूर्ण पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे जनसुनावणी रद्द करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने जुमानलेच नाही. यापूर्वी ही जनसुनावणी रद्द व्हावी या मागणीसाठी खासदार विनायक राऊत यांनी जिल्हा प्रशासनाला पत्र दिले होते. मात्र ही मागणी ही धुडकावत जिल्हा प्रशासन जनसुनावणी निर्णयावर ठाम राहिले. शिवसेनेचे मंत्री खासदार यांची मागणी जिल्हा प्रशासनाने फेटाळल्याने सेनाविरुद्ध जिल्हा प्रशासन आमने-सामने संघर्ष दिसत आहे. एकच जिद्ध आयलॉग रद्द अशा घोषणांनी नाटे आंबोळगर प्रकल्पग्रस्तांनी जनसुनावणी दणाणून सोडली. राजापूर तालुक्यातील आंबोळगर परिसरात होऊ घातलेल्या प्रस्तावित आयलॉग जेटीच्या संदर्भात जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी उपस्थित प्रकल्पग्रस्तांना आणि लोकप्रतिनिधींना आपली मते मांडण्याची 3 वेळा संधी देण्यात आली. मात्र ही बाब उपस्थित किती प्रकल्पग्रस्तांसमोर पोचली हाच एक मोठा गांभीर्याचा विषय आहे. राजापूर तालुक्यातील प्रस्तावित अणुऊर्जा रिफायनरी प्रकल्प आणि आता आयलॉग जेटी प्रकल्प या सर्वच प्रकल्पांना स्थानिक जनतेचा विरोध असताना देखील हे प्रकल्प माती मारण्याचा कयास सुरू आहे. शनिवारी सकाळी 11 वाजता नाटे येथे पार पडलेल्या पर्यावरण विषयक जनसुनावणी वेळी जिल्हाधिकारींनी आयलॉग पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी हा प्रकल्प कशा पद्धतीने चांगला आहे, या प्रकल्पाचे काय काय फायदे आहेत याबद्दलची माहिती दिली. मात्र या जनसुनावणीला आलेले प्रकल्पग्रस्त शेतकरी, मच्छीमार, पशुपालन करणारे शेतकरी, अन्य शेतीपूरक व्यवसाय करणारे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रकल्पग्रस्तांनी आयलॉग हटावचा नारा दिला. मात्र 3 वेळा बोलण्याची संधी दिल्यानंतर त्यावेळी उपस्थित जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्याची कोणतीच व्यवस्था करण्यात आली नव्हती. मग उपस्थित जनता आपली मते मांडणार कशी हा प्रश्न निर्माण झाला होता. यावेळी बॅनरबाजी देखील करण्यात आली. आय लव गो बॅक अशा आशयाचे बॅनर प्रशासनाला दाखवण्यात आले. मात्र तेही प्रशासनाला दिसले नाहीत का? पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांनी थांबवण्याच्या सूचना दिलेल्या असताना प्रशासनाने ही जनसुनावणी का घेतली हा प्रश्न जनता शनिवारच्या जनसुनावणीच्या वेळी प्रशासनाला विचारत होती. हा आवाज प्रशासनापर्यंत का पोहोचला नाही हा देखील गंभीर प्रश्न आहे. जनतेच्या मनात काय आहे, जनता नेमके काय बोलू पाहत आहे, जनतेला आयलॉग प्रकल्प नेमका कशासाठी नको आहे याबाबत साधी विचारपूस देखील प्रशासनाने केलेली नाही. जनसुनावणीचे आयोजन केल्यानंतर महिलांसाठी प्रसाधनगृहाची व्यवस्था केली होती काय, जनता उपाशी पोटी आली आहे काय, जनसुनावणीच्या दिवसाची रोजीरोटी गमावली गेली आहे काय, भडकलेल्या जनतेला कशा पद्धतीने शांत करता येईल, सामंजस्याने बोलणी करण्यासाठी नेमके कोणते धोरणाची अंमलबजावणी केली पाहिजे याचे तीळ मात्र सुद्धा नियोजन करण्यात आले नाही. त्यामुळे या जनसुनावणीवेळी जनता आणखीनच भडकली. राजापूरच्या समुद्रकिनारी जैतापूर सारखा औष्णिक प्रकल्प होऊ घातलेला आहे. त्याच्या लगत नाणाऱ्या ठिकाणी रिफाईनचा प्रकल्प होऊ घातलेला आहे आणि दुर्दैवाने त्याच्या लगतच या जेटीचा आयलॉगचा प्रकल्प घालण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. हे येणारे प्रकल्प विनाशकारी आहे. ह्या प्रकल्पामुळे माझा मच्छीमार, माझा आंबा बागायतदार, माझा शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. म्हणून पहिल्या दिवसापासून स्थानिक जनतेने अशा प्रकल्पाला विरोध केलेला आहे आणि त्याला शिवसेनेने जाहीर पाठिंबा दिलेला आहे. त्या दोन प्रकल्पाला विरोध चालू असताना दुर्दैवाने या सरकारने या आयलॉगची जेटी त्यानंतर तिथं छोटासा प्रकल्प आणण्याचा प्रयत्नाचा घाट घेतलेला आहे. यासंबंधी 19 तारखेला म्हणजे आज जनसुनावणी जाहीर केली होती. ही जनसुनावणी रद्द व्हावी याकरता याच्या आधीसुद्धा या विभागाचे खासदार विनायकराव साहेबांनी स्पष्टपणे जिल्हाधिकाऱ्यांना सूचित केलं होतं की ही जनसुनावणी रद्द व्हावी. त्याचबरोबर या राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम साहेबांनी सुद्धा ही जनसुनावणी रद्द व्हावी अशा तरीची सूचना शिफारस जिल्हाधिकाऱ्यांना केलेली आहे. परंतु तरी पर्यावरण मंत्री रामदास कदमांचा आदेश डावलून जिल्हाधिकाऱ्यांनी जनसुनावणी घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. हा केविलवाणा प्रयत्न त्यांचा होता आणि त्यांचा आदेश न मानल्यामुळे भविष्यामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये सुद्धा या जिल्हाधिकाऱ्यांवरती हक्कभंग मांडण्याचा मी निश्चितपणे त्या ठिकाणी हेतू मांडणार आहे. आणि सन्माननीय राज्याचे पर्यावरण मंत्री
रामदास कदमांकडे शिफारस करणार आहे की अशा जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही बडतर्फ करावं अशा तऱ्हेची मागणी निश्चितपणे राहणार आहे। आज या ठिकाणी जनसुनावणीच्या निमित्ताने आलेली ही जनता त्यांचा असलेल्या ठिकाणी विरोध पाहिल्यानंतर या ठिकाणी फक्त त्यांनी सोपस्कार पार पडलेला आहे। या ठिकाणी 100% जनतेचा विरोध असल्यामुळे आयलॉगची जेटी होऊ नये अशा तऱ्हेचा या ठिकाणी ठामपणे मागणी जनतेने केलेली आहे आणि म्हणूनच हा आयलॉगची जेटीचा प्रकल्प रद्द होईपर्यंत आम्ही लढणार नक्की विश्वास आहे। जनतेच्या माध्यमातून हा आयलॉग जेटीचा प्रकल्प रद्दच करावाच लागेल ही आमची सर्वांची नम्रपणे भूमिका आहे। सुनावणी ज्या पद्धतीने गुंडाळण्यात आलेली आहे त्यावरून असं वाटतं की कंपनीने ही भांडवलशाही आहे, भांडवलशाही काही करू शकते हे या ठिकाणी पुन्हा एकदा सिद्ध झालं। मी जे सांगतो याचा अर्थ आपला कळलाच असेल। संपूर्ण जनता या ठिकाणी होती, त्या जनतेच्या भावनेचा अनादर करून त्याचं काही म्हणणं ऐकून न घेता ही जनसुनावणी प्रथम रद्द करावी असं सर्वांचं म्हणणं होतं, कारण त्याला अनेक कारणं होती। या अहवालात प्रचंड चुका आहेत, त्रुटी आहेत, त्यामुळे ही जनसुनावणी रद्द पहिला प्रथम करावी आणि नंतर घेवण घेण्यात यावी अशी लोकांची मागणी होती। पण त्याकडे अजिबात लक्ष न देता शासनाने हुकुमशाही पद्धतीने आणि अन्यायकारक पद्धतीने बेकायदेशीररीतीने ही जनसुनावणी गुंडाळलेली आहे। जी आयलॉग प्रम कंपनी आहे ही 3 वेळा तिला पळवून लावण्यात आलं होतं, 3 वेळा त्याच कंपनीचा फॉल्ट होता। की पहिल्या वेळी 21 जानेवारी 2016 रोजी यांनी मराठीचा अहवाल दिला नव्हता, पण त्यानंतर 2 जून 2016 रोजी यांनी मराठीचा अहवाल तकलादू बनवला, कारण या कंपनीचा काही पडलेलीच नाही, एकदम तकलादू कंपनी। तिसऱ्या वेळी तर भयानक त्यांनी गुन्हा केला होता, 23 मार्च 2017 जी जनसुनावणीच्या वेळी त्यांनी तो अहवाल दिला होता, त्यामध्ये त्यांनी बऱ्याच ठिकाणचा अहवाल अभ्यास स्थानिक लेवलवर न येता एक Washington DC तोडला होता, Washington DC ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटचा एक चोरला होता, अभ्यास UK सोसायटीचा चोरला होता आणि साऊथच्या 2-3 बंदर प्रकल्पाचा अहवाल चोरून कॉपी पेस्ट मारला होता। आणि सर्वात भयानक म्हणजे BNHS केलेला इकडचा रत्नागिरी कोस्टचा स्टडी तो त्यांनी जसाच्या तसा फोटोसकट उचलून टाकला होता। आणि हे असले चोर कंपनी तर आम्ही चोर कंपनी आणि त्यांची ती अहवाल बनवणारी कंपनी भगवतीनाला यांची कंप्लेंट आम्ही केली होती आणि त्यामुळे त्यांची जनसुनावणी ती रद्द झाली होती 23 मार्च 2017 रोजीची। आणि नंतरही त्यांचं ज्यावेळी कंपनीने आता परत 31 ऑगस्ट 2018 रोजी नवीन परमिशन घेतली, पूर्वी 4.5 MPTA होतं मिलियन मेट्रिक टन आणि त्याचे दुप्पटपेक्षा जास्त म्हणजे 10 मिलियन मेट्रिक टनची कॅपॅसिटी घेऊन हे परत आले आणि परत येऊन यांनी इकडे परत अहवाल दिला। आणि त्यावेळी केंद्रीय पर्यावरण खात्याने त्यांना अभ्यास समुद्री पर्यावरणाचा अभ्यास करायला सांगितला होता, त्यात कोरल्सपासून एक बडी मोठी कंडिशन होती ती आणि तो मोठ्या NIO रेप्युट असलेल्या संस्थेकडून करायला सांगितला होता। पण या कंपनीने सरळ लिहिलेलं आहे की तो आम्ही करू शकत नाही कारण पावसानंतर करू आणि नंतर देऊ, आणि या कंपनीवर आमचा जराही विश्वास नसल्यामुळे त्या आणि 26 दिवसात त्यांनी तो 31 ऑगस्टला यांना परमिशन मिळाली 2018 केंद्रीय पर्यावरणमध्ये ती अभ्यास करायची आणि 26 सप्टेंबरला 25 दिवसात यांनी तो अहवाल MPCB दिला। 25 दिवसात एवढा मोठा अहवाल होऊ शकतो का, एवढा मोठा अभ्यास होऊ शकतो का, तर त्यांनी मेन अभ्यास तो केलेलाच नाही आहे। तर या तांत्रिक मुद्द्यावर आम्ही सर्वांना पत्र दिली होती, वायकर साहेबांना दिलं होतं आणि सगळ्याच राजकारण्यांना पण दिलं होतं, रामदास कदम पर्यावरण मंत्री होते त्यांना पण आम्ही दिलं होतं, त्यांना पत्र दिलं होतं आम्ही 29 डिसेंबरला बघा माझ्याच नावाने 29 डिसेंबरला हे पत्र आम्ही दिलं होतं। त्यांनी त्यांच्या सचिवाकडून आणि सगळ्या स्टाफकडून अभ्यास करूनच हे आम्हाला लेटर 18 तारखेला दिलं लेटर, त्यांनी पटकन असं नाही दिलं, त्यांनी यातली यथार्थता एकूण बघितली। आणि डॉक्टर दीपक आपटे जे BNHS सायंटिस्ट आहेत, जे EAC मी केंद्रीय पर्यावरण खात्याचे एक कमिटी आहे EAC Infra 1 चेअरमन आहेत, त्यांनीही हे पत्र दिलेलं 16 तारखेला की ही होऊ शकत नाही, तुम्ही इकडे बघू शकाल वॉरंट्स टू बी पब्लिक हिअरिंग अनटेनेबल म्हणजे ही होऊ शकत नाही, कारण मूळ मेन कंडिशन काय असते की केंद्रीय पर्यावरण खातं काय सांगतं तुम्ही अहवाल बनवा या कंडिशनचा या असा अभ्यास करा, तो अभ्यासच न करता तुम्ही कशी जनसुनावणी करू शकता। हे आम्ही कलेक्टरला जाऊन आमचे सोमवार मंगळ आधीच भेटले होते, तरी पण ते बोलतं तुम्ही इकडे मांडा जी जनसुनावणी अवैधच होणार आहे, ज्या जनसुनावणीचा अहवालच तयार नाही आहे, जो अभ्यासच तयार नाही आहे, त्याच्यावर आम्ही काय आक्षेप देणार आहे, आणि या कंपनीवर आम्ही विश्वास ठेवू आहे नंतर बरोबर अभ्यास करतील आणि पाठवतील शक्यच नाही। ही चोर कंपनी आहे, यांची ॲनालॅब जी कंपनी आहे ती तर महाचोर आहे, त्यांचं लायसन्सला यावेळी यांना TOR 31 ऑगस्टचा दिला आणि 26 सप्टेंबरचा दिला त्यांनी 2018 हे 25 दिवस, 15 जून ते 15 डिसेंबर या NABED-तर्फे म्हणजे जी ॲक्रेडिटेशन बॉडी असते अहवाल बनवणाऱ्याची कंपनीची त्यांचं लायसन्स सस्पेंडेड होतं 6 महिने।
आमदार राजन सळवी, सत्यजित चव्हाण, अमजद बोरकर यांचाही प्रकर्षाने विरोध आहे. शनिवारी आयलॉग प्रकल्पाच्या जनसुनावणीच्या वेळी राजापूरचे आमदार राजन सळवी आणि विधान परिषद आमदार सौ हसन बानू खलिपे हे लोकप्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना बोलण्याची संधी दिली. यावेळी या दोन्ही लोकप्रतिनिधींनी या प्रकल्पाला प्रकर्षाने विरोध केला. यावेळी संबंधित प्रशासकीय यंत्रणेवर आपण हक्कभंग आणण्यासाठी प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया आमदार राजन सळवी यांनी व्यक्त केली आहे. सचिन नारकर, कोकण 9, जैतापूर.